राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसनेही स्वबळाची भाषा सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांमध्ये ताकद वाढवण्याचे आणि काम जोरात जोमानं सुरू करण्याचे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकरावांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या दोघांनीही स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. बघा, अत्यंत महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. निवडणुका आता डोळ्यासमोर आल्या आहेत आणि त्याच दृष्टीनं सगळीकडे तयारीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्ष राज्यातला प्रमुख पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संयुक्त सरकार असलं दोघांमध्ये, तरी देखील माणिकराव ठाकरेंनी आता सांगितलंय स्पष्ट की राष्ट्रवादीच्या मतदारसंघांमध्ये ताकद वाढवा, कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आलाय. काय म्हणालेत नेमके प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे, पाहूया. काँग्रेस पक्षाने सर्व स्तरावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक भागामध्ये काँग्रेस संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सूचना केलेल्या आहेत. ते मतदारसंघ काँग्रेस पक्षांकडे असो की राष्ट्रवादी काँग्रेसकडे असो, प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक भागामध्ये, गावामध्ये, वार्डमध्ये काँग्रेस पक्ष अत्यंत मजबूतीनं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि आपलं संघटन वाढवलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आज बैठकीमध्ये घेतली, त्या सूचना सुद्धा आम्ही सर्व प्रतिनिधींना केलेल्या आहे. हमारे गठबंधन के साथी हो या विपक्ष के नेता हो, सभी अपनी तरह से अपनी पार्टी को मजबूत करने की कोशिश कर रहे हैं. गठबंधन का जो फैसला होगा वो दिल्ली में दोनों आला कमान के जो नेता है वो लेंगे, यहाँ नहीं होगा, निर्णय वही होगा और उसके जो भी निर्णय होगा उसके अनुसार हम आगे चलेंगे, लेकिन हमारी पार्टी मजबूत करने की तो कोशिश हम करते रहेंगे. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दीपक, अत्यंत महत्वाची ही बातमी आहे. राष्ट्रवादीवरती दबाव वाढवण्यासाठीची ही वक्तव्य आहेत की खरोखर काँग्रेसला स्वबळावर लढायचंय आता ही निवडणूक, काय सांगता येईल? खूप महत्वाची ही बातमी आहे. राष्ट्रवादीच्या मतदारसंघांमध्ये ताकद वाढवा, स्पष्ट आदेश दिलेत प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना. अजित, आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना स्पष्ट केलं होतं की आघाडीबाबत फेरविचार करावा लागेल. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने हे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसने सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी असावी, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना आज आदेश दिले. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. दिल्लीतील नेते सुशीलकुमार शिंदे, मोहन प्रकाश या बैठकीला हजर होते आणि या नेत्यांनी सुद्धा, अगदी मोहन प्रकाश यांनी सुद्धा, आघाडीच्या कुबड्या आपण किती दिवस घेऊन चालणार अशा प्रकारचं वक्तव्य करून एक प्रकार आगामी निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्यास तयार राहा असे स्पष्ट आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत. दुसरीकडे माणिकराव ठाकरे जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा स्पष्ट आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मतदारसंघ आहेत, मागच्या निवडणुकीमध्ये आघाडीत जे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेले होते त्या मतदारसंघात सुद्धा आपल्या पक्षाची ताकद वाढवा, जेणेकरून उद्या स्वबळावर लढवायचं झालं तर आपली ताकद त्या मतदारसंघात राहावी. म्हणजे एक प्रकारे काँग्रेसने निश्चित, दीपक, पण एकूण आता सध्या या पत्रकार परिषदेनंतर सांगितलं तर आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मात्र यापुढे हे स्पष्ट होणार आहे पुढची रणनीती काय असेल त्यावरून की खरोखरच स्वबळावर लढायचे काँग्रेसला की राष्ट्रवादीवरती हा दबाव होता. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. अच्छा, कॅबिनेटच्या बैठकीत नवं औद्योगिक धोरण आणि महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रश्नावरून गृहमंत्री आर आर पाटील आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्यावर